सिंहगड रोड परिसरामध्ये लवकरच अद्यावत अग्निशामक केंद्र नागरिकांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे नगरसेविका राजर्षी नवले यांनी त्यांची पाहणी केली आहे सिंहगड रोड परिसरामध्ये लवकरच अद्यावत अग्निशामक केंद्र नागरिकांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे नगरसेविका राजेशी नवले यांनी त्याची पाहणी केली आहे सिंहगड रोड परिसरामध्ये नव्यानं उभारण्यात येणाऱ्या अग्निशामक केंद्राचं काम पूर्ण होत आहे त्याच्या अद्यावत इमारतीचं बांधकाम सध्या सुरू आहे येणाऱ्या काही महिन्यामध्येच हे केंद्र सुरू होणार आहे या कामाची पाहणी नगरसेवक राजर्षी नवले यांनी केली आहे सिंहगड रोड धायरी परिसरामधील हे पहिलं अग्निशमक केंद्र ठरणार आहे त्याचा फायदा येथील नागरिकांना होणार आहे तसेच हा भाग ग्रामीण भागाशी जोडला असल्यामुळे या केंद्राच्या माध्यमामधनं ग्रामीण भागामध्ये देखील त्याचा लाभ पोहोचवता येणार आहे यासाठी मी निवडून आल्यापासून प्रयत्न करत होते तसेच पाठपुरावा देखील केला आणि हे केंद्र लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती नगरसेवक राजर्षी नवले यांनी दिली आहे आपल्या प्रभागामध्ये प्रभाग तेहतीस वडगाव धारी सिंहगड रोड इथं अद्यावत असं अग्निशावक केंद्र उभं राहत आहे इथं सगळ्यात जास्त रहदारीचा सिंगगड रोड असं मानला जातो तर अग्निशावक केंद्र हे अशी गरज आहे की तिथं कुठली घटना घडली तर लवकरात लवकर या केंद्रावरून गाड्या पोचू शकतील कारण हा सगळ्यात रहदारीचा रस्ता आहे हा ना मेन सिंहगड रोड पटकन जिथून गाडी निघून घटनास्थळी पोचू शकते अशी एक महत्त्वाची गरज नागरिकांसाठी आपण उपलब्ध करून देतो आहोत तर याच्यासाठी पहिल्याच वर्षी निवडणूक झाली आणि ही जागा आमच्या लक्षात आली की मेन रोडला आहे आणि असं अशा ठिकाणी आपल्या सिंगड रोडला कुठेही अग्निशावक केंद्र नाही आहे तर ती एक आपल्यासाठी एक महत्त्वाची गरज आहे कारण घटना घडल्यानंतर पाच ते दहा मिनिटात मेन रोडला गाडी पटकन गाडी पोचू शकते त्याच्यामुळे अद्यावत असं अग्निशावक केंद्र आपल्या थोड्याच दिवसात सेवेमध्ये नागरिकांच्या येत आहे आणि याचं काम एक थोड्या दिवसांनी उद्घाटन वगैरे आपण करून नागरिकांना ते खुलं करून देण्यात येईल याच्या आधीही बऱ्याच लोकांनी मागणी केली होती पण निवडणूक दोन हजार सतराला झाल्यानंतर आपल्या प्रभागात खरंच काही काही कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे मग मूलभूत गोष्टी तर आपण पाणी रस्ता वीज आणि रस्ते हे तर करतच असतो पण त्याच्यातून नागरिकांना महत्त्वाच्या लागणारी गोष्टी म्हणजे गार्डन असेल किंवा बाग अग्निशावक हे केंद्र सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण अपघातग्रस्त ठिकाणी अग्निशावक केंद्राची सर्वात मोठी मदत असते आणि ही होण्यासाठी सर्वात महत्वाची जागा रोडला ला लागून असलेली असल्यामुळे ल हे लक्षात आलं आणि पहिल्याच वर्षापासून आपण हे काम सुरू केलं सर्व केंद्र उभं राहत असताना आपला प्रभाग हा सर्व ग्रामीण प्रभागाला लागून असलेला प्रभाग आहे तर त्याच्यामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या ज्या काही योजना असतील किंवा ज्या ज्या गोष्टींचा ग्रामीण भागाला फायदा होईल असं हे अग्निशवक केंद्र हे आपल्या प्रभागातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागातही ह्याची गरज म्हणजे लागेल आणि कुठेही घटना झाली ग्रामीण भागामध्ये तरी ह्याचा फायदा ग्रामीण भागात अमोल उद्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे सबस्क्राईब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी